नमस्कार, मी रेश्मा साळुंखे धामणकर, 24 तास प्राईम या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या सविस्तर आपल्याला बघायच्या आहेत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी हाती येते राजकीय वर्तुळातून। ठाकरे गटाचे नेते आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मीटिंग मध्ये दारू पार्टी झाल्याचा आरोप केला जातोय। किरण पावसकर यांनी हा धक्कादायक गौप्यस्फोट केलाय। आदित्य ठाकरेंना व्हिडिओ सह एक्सपोज करू असा दावा त्यांनी केलेला आहे। सत्तारांचा राजीनामा मागता तुमचे व्हिडिओ बघायचेत का असा सवाल त्यांनी उपस्थित केला। शिंदे गटाचा आदित्य ठाकरेंवरती जोरदार पलटवार झालेला या निमित्ताने बघायला मिळतोय। आदित्य ठाकरे यांनी सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी केलेली होती आणि त्यानंतर आता थेट आदित्य ठाकरेंच्या मीटिंग मध्ये दारू पार्टी सुरू असल्याचा व्हिडिओ किरण पावसकर यांनी समोर आणलेला आहे। जर हे सरदेसाई असतील, आणखीन कोण असतील, नातेवाईक तुमचे असतील, त्यांना जरूर नाते तुम्ही जपा, त्यांच्याशी जरूर काम करा। पण जर अशाच पद्धतीने आपण जर त्यांचं एक एक काहीतरी मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांचे राजीनामे मागा आणि असे जर धंदे चालू झाले तर सगळ्या व्हिडिओसह तुम्हाला कुठेतरी एक्सपोज करावे लागतील। त्या दिवशी ते म्हणाले कोणीतरी अब्दुल सत्तारामचे मंत्री महोदय कोणाशी तरी बोलताना म्हणाले त्यांचा राजीनामा घ्या, कृषी मंत्र्यांचा दारूविषयी काहीतरी बोलले। तुम्हाला दारूच्या पार्ट्यांचे किती व्हिडिओ बघायचे आहेत? आदित्य ठाकरेंची मीटिंग चालू असतानाचे दारूच्या हे असतील किती व्हिडिओ बघायचे आहेत? तेव्हा किरण पावसकर यांनी धक्कादायक गौप्यस्फोट करत ते व्हिडिओ समोर आणण्याचा इशारा दिलेला आहे। आदित्य ठाकरे यांच्या मीटिंगमध्ये दारू पार्टी होत असल्याचा आरोप किरण पावसकर यांनी केलाय। तुम्ही अब्दुल सत्तार यांचा राजीनामा मागताय, तुमचे असेच किती व्हिडिओ बघायचे आहेत असा सवाल त्यांनी उपस्थित केला। त्यामुळे किरण पावसकर खरंच अशा पद्धतीचे काही व्हिडिओ समोर आणणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। याबाबत वरुण सरदेसाई आणि अरविंद सावंत यांना आम्ही फोनवरून प्रतिक्रिया जाणून घेण्याचा त्यांचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाहीये। ठाकरे गटाच्या नेत्यांशी आम्ही संपर्क साधून याबाबत खुलासा मागणार आहोत। त्यांनी प्रतिक्रिया द्यायला नकार दिलेला आहे। वरुण सरदेसाई आणि अरविंद सावंत यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया द्यायला नकार दिलाय। किरण पावसकर यांनी नेमके काय आरोप केलेले आहेत, काय इशारा दिलाय आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाला बघूया। जर हे सरदेसाई असतील, आणखीन कोण असतील, नातेवाईक तुमचे असतील, त्यांना जरूर नाते तुम्ही जपा, त्यांच्याशी जरूर काम करा। पण जर अशाच पद्धतीने आपण जर त्यांचं एक एक काहीतरी मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांचे राजीनामे मागा आणि असे जर धंदे चालू झाले तर सगळ्या व्हिडिओसह तुम्हाला कुठेतरी एक्सपोज करावे लागतील। त्या दिवशी ते म्हणाले कोणीतरी अब्दुल सत्तारामचे मंत्री महोदय कोणाशी तरी बोलताना म्हणाले त्यांचा राजीनामा घ्या, कृषी मंत्र्यांचा दारूविषयी काहीतरी बोलले। तुम्हाला दारूच्या पार्ट्यांचे किती व्हिडिओ बघायचे आहेत? आदित्य ठाकरेंची मीटिंग चालू असतानाचे दारूच्या हे असतील किती व्हिडिओ बघायचे आहेत? आता येऊयात राज्यातल्या घडामोडींकडे। बातमी आहे राजकीय वादाची। आमदार रवी राणा आणि बच्चू कडू वादात आता नवा ट्विस्ट आलेला आहे। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याऐवजी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरती बैठक होणार असल्याची माहिती मिळते। फडणवीसांच्या नेतृत्वात या वादावरती आता तोडगा निघणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे। राणा आणि कडूंना समोरासमोर बसवून तोडगा काढला जाणार का हे देखील बघणं औत्सुक्याचं ठरेल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरती बैठकीला हजर राहू शकतात। रवी राणा मुंबईत आधीच दाखल झालेले आहेत, तर बच्चू कडू हे देखील नागपूरहून मुंबईसाठी रवाना झाल्याची माहिती मिळते। मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे आमचे नेते आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ते सुद्धा माझे नेते आहे आणि नेत्यांनी बोलल्यानंतर जावं लागते। हा आता गिरीशजी महाजनचा फोन आला होता आणि सागर बंगल्यावर आमची बैठक होईल। किती वाजताची बैठकीची वेळ आहे? 10 ची वेळ आता इकडून पोहोचल्यावर तिथं फोन करणार आणि तिथून मग ते कुठं आहे तसं समोरासमोरच होईल। आता काय मागे पुढे करायची काय गरज आहे? तुम्ही आता दुपारी जे स्टेटमेंट केलं तुमचं संतापजनक, म्हणजे एक प्रकारे आक्रोशाचं स्टेटमेंट होतं की फुटाऱ्यासारखा अनापानाला रानापानाला तो हे करून टाकेल पडून टाकेल। ते ज्यांनी जे बदलामी केली ते जर त्यांनी व्यवस्थित सांभाळलं नाही, जे बदलामी झाली त्या संदर्भात आमचं समाधान झालं नाही, तर आम्ही फुटाण्यासारखं करूच ते।
दरम्यान याआधी बच्चू कडू यांनी नागपुरात दुपारी जे वक्तव्य केलेलं होतं त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. एकदाच काय ती तोडफोड करून बाहेर पडा अशा कार्यकर्त्यांच्या भावना आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना दिलेली होती आणि त्यानंतर चर्चांना उधाण आलं. कार्यकर्त्याच्या भावना तर आरपारच आहे. एकदावचं जे काय असेल ते तोडफोड करून बाहेर निघा आणि त्यांना समजून सांगतोय आपण, कारण खूप नीच पद्धतीनं बोललेला आहे तो. या बाबतीत त्यांनी व्यवस्थित जर अभिप्राय दिला, व्यवस्थित जर जे काही आरोप केले त्या संदर्भात सगळ्या कार्यकर्त्यांचं समाधान झालं तर आम्ही उद्याचं एक तारखेचा विचार करू. यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे. वेदांता, फॉक्सकॉन, टाटा एअरबस पाठोपाठ आता आणखी एक प्रकल्प हैदराबादला गेलाय. विमान तसंच रॉकेटचं इंजिन बनवणारी फ्रेंच मल्टीनॅशनल कंपनी सॅफ्रन ग्रुप मिहानमध्ये येण्यासाठी उत्सुक होती, मात्र आता हा प्रोजेक्ट हैदराबादला गेलाय. हा तब्बल 1185 कोटींचा प्रकल्प होता. एरोस्पेस आणि संरक्षण संबंधित उपकरणं तसंच त्यांचे घटक बनवणाऱ्यांच्या कंपन्यांमध्ये सॅफ्रन ग्रुपचं नाव अग्रस्थानी आहे. कंपनीनं त्यासाठी भारतातल्या काही ठिकाणांची यादी निश्चित केली होती, त्यात मिहानचाही समावेश होता, पण जागेशी संबंधित प्रशासनाच्या दिरंगाईमुळे हा प्रकल्प हैदराबादला गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 1000 कोटींचा हा प्रकल्प गेल्यानं तब्बल 600 जणांचा रोजगार बुडालाय. तर हा उद्योग हैदराबादेत गेला तेव्हा महाविकास आघाडीचंच सरकार होतं असा दावा आणि पलटवार भाजपनं केलाय. हे गुजरातच्या निवडणुकीशी संबंधित आहे का याचाही विचार केला पाहिजे आपण, कारण गुजरातमध्ये भारतीय जनता पार्टीच्या पायाखालची वाळून सरकते. या सगळ्या पार्श्वभूमीवर सगळे उद्योग तिथं नेणं, आता हा उद्योग त्यांनी हैदराबादला घेऊन गेला. सॅफ्रन, मला आश्चर्य वाटतं की मिहानमध्ये आता कालसुद्धा त्या एअरबसबद्दल स्वतः गडकरींनी पत्र लिहिलं आहे ना, मग जर गेलं होतं तर पत्र कसं काय लिहिलं. मग महाराष्ट्राचं मोठं नुकसान 3 गोष्टींमध्ये होते की एक इन्व्हेस्टमेंट्स बाहेर जात आहेत, दुसरं नोकऱ्या ज्या मुलांच्या हक्काच्या आहेत त्या जात आहेत, आणि त्याबरोबर महाराष्ट्राचं ह्याच्यामुळे होणारं GST एक मोठं नुकसान आहे. या 3 गोष्टी आहेत इन्व्हेस्टमेंट्स बाहेर जाण्यामुळे. त्याच्यामुळे हा एक विषय आणि ओला दुष्काळ आणि शेतकऱ्याची अडचण ह्यासाठी इदर ऑल पार्टी मीटिंग तातडीने आणि एक असेंब्ली सेशन आणि ह्याच्यावर चर्चा. महाराष्ट्राच्या जनतेमध्ये खोटी माहिती पसरवण्याचं पाप करू नका. जो सॅफ्रन उद्योग महाराष्ट्रातनं गेला अशी आज बोंब मारली जाते. मार्च 2021 हैदराबादमध्ये सॅफ्रनची फॅक्टरी तयार झाली होती. ते मुख्यमंत्री कोण होतं? मविवा सरकार होतं, उद्धव ठाकरे होते. मग माफी कोणी मागितली पाहिजे? हा सॅफ्रन प्रकल्प नेमका कसा आहे त्याबद्दल माहिती जाणून घेऊया. विमानांसाठी LEAP-1A आणि LEAP-1B इंजिनचा वापर केला जातो. विमानांच्या या इंजिनची देखभाल आणि दुरुस्ती करण्याचं काम सॅफ्रन कंपनी करते. वर्षाला साधारण 250 इंजिनची देखभाल आणि दुरुस्तीची सुविधा या कंपनीत होणार आहे. सॅफ्रन प्रकल्पात थेट 1185 कोटींची परदेशी गुंतवणूक होणार आहे आणि यातून 500 ते 600 उच्च कुशल रोजगार निर्माण होण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे जो प्रकल्प गुजरातमध्ये गेला म्हणून महाराष्ट्रात राजकारण तापलेलं आहे त्या प्रकल्पाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमधल्या बडोद्यात भूमिपूजन झालं. टाटा एअरबस प्रकल्पाचं पंतप्रधान मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते गुजरातमध्ये भूमिपूजन पार पडलं. या प्रकल्पाअंतर्गत टाटा C-295 या युद्ध विमानांची निर्मिती करणार आहे. तिकडे नागपूर मिहान मधील टाटा एअरबस प्रकल्प बाहेर गेल्यामुळे आम आदमी पार्टीकडून होम हवन करून आंदोलन करण्यात आलं. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर नेत्यांना सद्बुद्धी देऊ म्हणून आपकडून यज्ञ करण्यात आला. यावेळी आगळ्या वेगळ्या आहुत्या देऊन आम आदमी पार्टीनं सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. नागपूरच्या संविधान चौकात हे आंदोलन करण्यात आलं.
या प्रकल्पावरून ठाकरे गटाने देखील जोरदार टीका केली आहे. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राचे प्रभारी करा असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जोरदार टोला लगावलाय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आरत्या करणं, पितृपक्षाचं जेवण करणं अशा कामासाठीच वेळ देत असतील तर त्यांनी राजीनामा द्यावा असंही सुषमा अंधारे म्हणाले. जर मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना त्यातली त्यात एकनाथ भाऊंना तर ते जर सातत्याने त्यांचं काम त्यांच्या कामाची चौकट ही फक्त आणि फक्त जर नवरात्रीची आरती करणे, गणेशोत्सवात आरती करणे आणि पितृपक्षातली जेवणं करणे एवढीच जर त्यांची कर्तव्याची चौकट असेल तर अशा माणसाने मुख्यमंत्रीपदी कशाला असावं. जर सगळेच उद्योग जर तुम्ही गुजरातला देत असाल तर गुजरातच्याच मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राचा प्रभारी बनवा, किमान त्यामुळे तरी ते महाराष्ट्राकडे नीट बघतील. एकीकडे मोठमोठे उद्योग पळवल्यानंतर आता राज्यातील दुधावर देखील गुजरातसह इतर राज्यांचा डोळा असल्याचा आरोप दूध संघांनी केलाय. राज्यातील दूध व्यवसायावरती परराज्यातील दूध संस्थांनी अतिक्रमण करायला सुरुवात केल्याचा दावा दूध संघाकडून करण्यात आलाय. मिळणाऱ्या अनुदानामुळे इतर राज्यांच्या तुलनेत गायीच्या दुधात खरेदी आणि विक्री दरात प्रति लिटर 20 रुपयांचा फरक आहे इतर राज्यात आणि महाराष्ट्रात, आणि त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी, दूध संस्था आणि ग्राहकांचं मोठं आर्थिक नुकसान होऊ लागलंय. त्याचा थेट परिणाम हा पुणे शहर आणि जिल्ह्यातील दूध व्यवसायावर होऊ लागलाय. त्यामुळे राज्य सरकारनं स्वतंत्र धोरण दुधाबाबत जाहीर करावं अशी मागणी दूध संस्थांनी केली आहे. आंध्र प्रदेश, चेन्नई, गुजरात आणि कर्नाटक या सर्व राज्यांनी महाराष्ट्रात दूध खरेदी करण्यासाठी कॉन्सन्ट्रेशन केलं आहे, कारण भारतातली सगळ्यात मोठी बाजारपेठ पुणे आणि मुंबई आहे. त्यामुळे त्यांचा लक्ष असं आहे की आपल्याच भागात दूध खरेदी करून ते विकायचं ग्राहकांना आणि त्याचा रेट कमी ठेवायचा की इथले उद्योग चालू नये. सुरुवातीला काही काळासाठी ग्राहक आकृष्ट करण्यासाठी, ग्राहकाला मिळवण्यासाठी हे लोक सध्या कमी रेटनी करणार आणि त्यानंतर मे बी ते त्यांचा नफा वाढवण्यासाठी इतर काही पॉलिसी टाकतील. कर्नाटकमध्ये 5 रुपये अनुदान देत असल्यामुळं तिथं 5 रुपयाने कमी दूध खरेदी केली जाते आणि ते दूध खरेदी करून स्वस्तात विकलं जातं, ते महाराष्ट्रातही येते. त्यामुळे इथं सरकारनेसुद्धा आमच्या शेतकऱ्यांना 5 रुपये अनुदान द्यावे. छत्रपतींचा विचार म्हणजे